पोलीस यंत्रणा नाही किंवा आणखी कोणी आहे ज्या शासकीय यंत्रणा आहे कोणी आलेलं नाही. त्याच्यामुळे लोकांना काही एक त्याच्यामध्ये करता आलं नाही. इकडे उभा राहण्याची पण मती नव्हती. जर आपत्ती व्यवस्थापन म्हणून जर बोटी सज्ज ठेवल्या असत्या तर ह्या बोटीच्या फुटल्यात आपण त्यावेळी सुद्धा माणसं आणायला कोण नव्हते. आमदार नितेश राणे जेव्हा फोन केला एसपीला त्यावेळी दोन माणसं फक्त वाचू शकतो, बाकीचे नाही. तर त्याच्यापूर्वी सुद्धा वाटलंय पण वाचले नाही. सर आता मागणी अशी आहे जे टोटल डॅमेज तिन्ही बोटी आहेत त्यांना एनसीडीसी कडून त्यांच्या निकषानुसार होणार नाही, कारण ते खासगी बोटी आहेत. त्यामुळे निकष थोडेसे बदलून साहेब त्यांना पूर्ण उभं राहण्यासाठी पुनर्वसनाची हे मिळावी, कारण त्यांच्याकडे साहेब दुसरे कौशल्य नाही. मच्छीमारी हेच त्यांचं कौशल्य आहे. आता पंचनामे करताना साहेब फक्त 25 लाख पर्यंत जात आहेत. किमान 40 ते 50 लाखाचं नुकसान झालं. 50 लाख नवीन काल मी पंचनामे करत होते फक्त 25 लाखापर्यंत आले. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जे वादळ आलं त्या वादळात देवगड बंदर हे सगळ्यात सुरक्षित समजलं. तामिळनाडू पासून बोटी येतात पण पहिल्यांदा अशा प्रकारची घटना घडली. इथे एवढा मोठा आपला प्रोजेक्ट येतोय तर त्याचं एक विशिष्ट प्रकार आहे तांत्रिक ऑडिट हो, जेणेकरून अशी दुर्घटना घडता कामा नये आपल्या याच्या बाबतीत. ही एक प्रामुख्याने एक तज्ज्ञ समिती नेमून त्या ठिकाणी काय होईल, कारण जे 30 किलो नांगरावर जी बोटी टिकतात ना ह्यावेळी 150 किलो नांगरावर पण टिकल्या नाही. 3 नांगर हे केले. बंदर संपूर्ण गाळाने ओढलेलं आहे. ते गाळ पण कित्येक वर्ष गाळलेलं नाही. त्याच्यामुळे गाळामध्ये चिखलामध्ये वरच्या वरती नांगर ओढत गेले. गाळ गाळ पातळ झाल्यामुळे छोटी परंतु जे भयानक वादळ म्हणजे आता जे आमचे पूर्वीचे लोक जे सांगतात ते 66 मध्ये नंतर तसं वादळ आता आलं. आणि सगळ्यात वाईट परिस्थिती एवढी की शासन आमच्यावर आरोप बोलतो. आम्ही तुम्हाला 4 दिवस अगोदर सांगितले होते की तुम्ही आपल्या बोटी का नाही बांधून ठेवल्या. मला त्यांना सांगायचंय की हा जो वारा 160 किलोमीटर वाहत होता त्यावेळी त्यांनी नुसतं इथे उभं येऊन राहून दाखवायचं होतं फक्त, बाकी काय नको. आम्ही आमच्या परीने प्रयत्न केलो. आम्ही हतबल झालो त्याच्यापर्यंत. 140-160 किलोमीटर जर वाहत असेल तर आमच्या 3-3, 150 किलोच्या 3-3 नांगर टिकून त्या बोटी वाहत होत्या. काय करायचं मला सांगा. सांगत होते काय की तुम्ही सगळ्या खलाशा ना किनाऱ्याला बोलवायचे वरती कशाला ठेवलं असं. ते सागर पोलीसवाले सागर ते सांगायचे तुम्ही फक्त बोटी ठेवायच्या ना बाकी खलाशांना उतरायचे. पुस्तकी शिक्षण वाले. आणि आता जो भराव तिथे चालू आहे ना तिथे पाणी एवढा ओढा पाणी आणि त्याच्यातून सगळं सामान लोकांचं वाहत होत. आम्ही आमच्या वाडीतली 15 मुलं लावली कामाला स्वतः आणि तिथे सगळं ते सांभाळून घेतलं. बरंच लाखो रुपयाचं सामान वाचलं आणि तेवढंच वाहत पण गेलेलं आहे. प्रकल्प होतोय ना त्याच्यामध्ये तो पूर्ण आता जी उंची दाखवलेली आहे त्याच्यापर्यंत तो होणार नाही. पाणी पावसात त्याच्या वरना पूर्ण पाणी चुकीची वाढवली पाहिजे. आताच्या वादळात संपूर्ण खाली होत खाली होत पाण्या खाली गेलेलं. हा परंतु ते लाकूड सामान आज एवढं महाग पडतं तर त्याची सुद्धा त्याच्यात समाविष्ट करून द्यावी. परतावा यायचा बरेच महिन्याचा पेंडिंग आहे तो तरी आता मिळाला. एक तर परिस्थिती एवढी गंभीर आहे. मच्छीमार व्यवसाय संपूर्ण डबगाई आलेला आहे. त्याच्यात ही परिस्थिती आहे. वर्षाला जवळ 4-4 वादळ येऊन गेल्या. वादळ आल्यानंतर पुढची 15 दिवस फुकट ते काय नाही. त्यात कोरोना काळ आले. सगळ्यात आम्ही आपत्ती सापडलो. काय करायचं परतावा बाकी डिझेलचा महिन्यांचा किती महिन्याचा वर्षभर एक वर्षाचा आपल्याकडून साहेब अपेक्षा.